या पाठाचे नाव आहे मानवाची वाटचाल. या पाठात एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव कसा निर्माण झाला ते आपण जाणून घेऊ. आदिमानव ते प्रगत बुद्धीचा आधुनिक मानव अशी मानवाच्या विकासाची वाटचाल आहे. तर आपण एक एक मानव पाहू. पहिला मानव आहे कुशल मानव, यालाच होमो हॅबिलिस असं देखील म्हणतात. हा मानव लुई लिको या शास्त्रज्ञांनी आफ्रिका खंडातील टंझानिया व केनिया या देशात शोधून काढला. या मानवाविषयी जाणून घेऊ. हाताचं कुशलतेने वापर करणारा हा माणूस आहे. तसेच दोन पायावर उभा राहून हा चालू देखील शकतो आणि याचा मेंदू ऐप वानरापेक्षा मोठा आहे. तसंच पक्ष्यांची अंडी, फळे आणि कंदमुळे हाच त्याचा आहार, म्हणजे पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे हे ते खायचे. त्यानंतर माणसाचा अजून विकास झाला आणि दुसरा मानव आहे ताठ कण्याचा मानव, यालाच होमो इरेक्टस असं देखील म्हणतात. हा आशिया, आफ्रिका, युरोप या खंडात आढळला. याच्याविषयी जाणून घेऊ. अग्नीचा वापर हिममय वातावरणात करीत असे, परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र ह्याला माहीत नव्हते. हातकुऱ्हाड्यासारखी हत्यारे याने बनवली आहेत. तसेच मेंदू कुशल मानवापेक्षा अधिक विकसित आहे. पुढचा मानव आहे शक्तिमान मानव, यालाच निएंड्रथल मॅन असं देखील म्हणतात, कारण हा जर्मनीतील निएंड्रथल येथे आपल्याला सापडलेला. याच्याविषयी जाणून घेऊ. याचा मेंदू अधिक विकसित आहे. कोणापेक्षा? तर ताठ माणसापेक्षा ह्याचा मेंदू अधिक विकसित आहे. मग भाला, कुऱ्हाड, तासण्या इत्यादी प्रगत हत्यारे ह्यांनी बनवली आहेत. तसंच ह्याचे वास्तव्य गुहांमध्ये, म्हणजे हा गुहांमध्ये राहायचा. अग्नी निर्माण करण्याचे तंत्र ह्याला अवगत होते. अग्नी वर भाजून तो अन्न खात असे आणि जुजबी आवाज काढून इतरांशी तो संवाद करायचा. दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते. याचा अर्थ की यांच्यामध्ये असा विधी होता की मेलेल्या व्यक्तीला हे लोक दफन करायचे, म्हणजे गाडायचे. चौथा मानव आहे बुद्धिमान मानव, ह्याला होमोसेपियन असं म्हणतात. क्रोमॅनॉन मॅन असं देखील ह्याला म्हणतात. आफ्रिका, आशिया व युरोप खंडात हा सापडलेला होता. याच्याविषयी जाणून घ्यायचे तर विचार करण्याची क्षमता ह्याची अधिक विकसित झाली होती. तसंच स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. आता स्वरयंत्र विकसित असल्यामुळे विविध प्रकारचे आवाज देखील हा माणूस काढू शकत होता. पुढे वस्तूंचे आकलन व मनातील भावनांना शब्दरूप देऊ शकत होता, म्हणजे आपल्या मनातील भावनांना तो शब्दाद्वारे व्यक्त करू शकत होता. पुढे निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे चित्रे काढू शकत होता. याचा अर्थ विविध चित्रे आपल्या कल्पनाशक्तीमुळे तो काढायचा. आणि निरीक्षण असल्यामुळे, म्हणजे चांगले लक्ष आणि कल्पनाशक्ती याच्यामुळे, याच्या आधाराने तो चित्रे काढू लागला. आता पाहू सर्वात अधिक विकसित असलेला मानव, म्हणजे प्रगत बुद्धीचा आधुनिक मानव, ज्याला होमो सेपियन सेपियन असं म्हणतात. हा पृथ्वीवर सर्वत्र पसरलेला आहे, सर्वत्र ह्याचं वास्तव्य आहे. मेंदूची क्षमता व आकलन क्षमता विकसित होत गेली. तसंच पशुपालन व शेतीचे तंत्र विकसित केले होते या मानवानी, म्हणजे शेती देखील करायला सुरुवात केली. शेतीमुळे आहारात अन्नधान्याचे प्रमाण वाढले. अन्नधान्य त्यांच्या आहारामध्ये त्याचं प्रमाण वाढलं आणि कर्बोदकांचे वाढते प्रमाण व स्थिर जीवन यांमुळे शरीरयष्टीत बदल झाला, म्हणून यांची शरीरयष्टी देखील विकसित झाली आहे. कल्पकता
बुद्धिकौशल्य व हस्तकौशल्य यांच्या आधारे जीवन समृद्ध करण्याच्या प्रयत्नातून मानवी संस्कृतीचा उदय झाला. याचा अर्थ आता हा सर्वात प्रगत मानव आहे, कारण ह्याची मेंदूची शक्ती, कल्पनाशक्ती, बौद्धिक कौशल्य आणि हस्तकौशल्य हे फार चांगल्याने विकसित झालेलं आहे. तर याप्रमाणे आपल्या मानवाची वाटचाल आहे.